पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सांगली या क्षेत्रात मागील 15 दिवसांपासून मुसळधार पावसाने भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली होती. लाखो लोक उघड्यावर आले आहे. अनेकांना आपला जीव गमावा लागला. जीवित व वित्तहानी झाली. याच अनुषंगाने अमरावती शहरातील हैदरपुरा कब्रस्तानमध्ये ईदची नमाज अदा केल्यानंतर पूर पीडितांसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली आणि शहरातून रॅली काढून निधी जमा करून अमरावती जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत पूर पीडितांना आर्थिक मदत देण्यात आली. आपल्या स्तरावरून पूरग्रस्तांना मदत पोहोचवी देशातील नागरिकांनी आपली जबाबदारी पार पाडली. ईदची नमाज झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ही माहिती अमरावतीतून आर्य न्यूजचे प्रतिनिधी साजिद सौदागर यांनी दिली.